इलेवन आणि वरद विनायक यांच्यामधील ही लढत आपण बघतोय. केदारनाथ इलेवनचे मालक संजय कदम आणि वरद विनायकचे मालक बळीराम चव्हाण यांच्यामधील ही लढत. पहिल्या चेंडूवर जोरदार अपील केलंय पंचांकडे. पंच आमचे दोन्ही अतिशय दक्ष, कालपासून या सामन्याची उत्कृष्ट अशी पंचगिरी करतायत. पण पहिल्या चेंडूवर फलंदाजाला नाबाद ठरवण्यात आलाय. पण उत्कृष्ट असा चेंडू टाकला तो म्हणजे अजय मराजे यांच्या या गोलंदाजी. तर चेंडूचा टप्पा पडला तर खाली राहिला आणि फलंदाजाला एक जोरदार अपील केली. हरियन फ्रेंड फाउंडेशन आयोजित आपण बघतोय की ही 11वं वर्ष. पुढचा चेंडू मिडल अँड लेग स्टंपवरच्या चेंडूला चांगला सन्मान केला. कार्पेट पद्धतीने चेंडू खेळून काढून अकाउंटला आपल्या सुरुवात करतोय तो म्हणजे केदारनाथ इलेवन संघ. संजय कदम यांचा हा संघ. सागर भोसले यांनी आपला पहिला चेंडू सोडून निर्धाव केला पण दुसऱ्या चेंडूवर एक धाव घेतली. नॉन स्ट्रायकरला फलंदाज तो अजय आता मात्र स्ट्राईक घेतोय. गोलंदाज अजय मराजे, एक उत्कृष्ट असा गोलंदाज अजय मराजे पॉवर प्लेचा बरोबर फायदा उठवला आणि सरळ चेंडू ऑफ ड्राईव्हला षटकार देतोय. डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर. एक अजय मराजेला मात्र अजय भोसलेने एक चांगला रस्ता दाखवला आणि एक सरळ ऑफ ड्राईव्ह असा षटकार मारून धावसंख्येला चांगला आकार देतोय. आमच्या स्पर्धेचे सर्वस्वी मार्गदर्शक आणि खऱ्या अर्थाने आमचे गुरुवर्य एम डी चाळके साहेब यांचं आगमन झालेलं आहे. आमच्या समालोचन कक्षाच्या वतीनं आणि सर्वांच्या वतीनं आपण पुन्हा एकदा त्यांचं स्वागत करतो. मैदानामधील सामना चालू आहे. केदारनाथ इलेवन संजय कदम आणि वरद विनायक बळीराम चव्हाण यांच्यामध्ये. वरद विनायक संघाने आपलं नाणेफेक जिंकलं, प्रथम क्षेत्ररक्षण घेतलं आणि केदारनाथ इलेवननं आपल्या पहिल्या षटक चालू असताना धावा केल्या त्या शून्य गडीबाद 8. शून्य गडीबाद 8 धावसंख्या असताना पुढच्या चेंडूवर एक धाव घेण्याचा प्रयत्न दोन्ही स्ट्राईक नॉन स्ट्रायकरचा फलंदाज त्याला नको म्हणतोय. कारण नक्कीच आपल्याला कोणती घाई करायची नाही असा दोन्ही सलामीला आलेला फलंदाज सागर आणि अजय याचा नक्कीच इरादा. खराब चेंडू आला की करपूस समाचार घ्यायचा आणि चांगल्या चेंडूला चांगली दाद द्यायची हा सागर आणि अजय याचा मंत्र. पण एका बाजूला अजय मराजेला षटकार बसल्यानंतर त्याने खरोखर आपल्या गोलंदाजीमध्ये परिवर्तन दाखवला की नंतरच्या चेंडूवर एक धाव आणि चेंडू निर्धाव टाकला. पुढे सरसावतोय फलंदाज बॅट मधून उत्कृष्टरित्या खेळून काढतोय. सन्मानरित्या चेंडूला चांगला सन्मान दिला. फेकी मात्र बरोबर झाली नाही. दोन्ही फलंदाज आपल्या क्रीज मध्ये सुरक्षित. एक धावे ना केदारनाथ इलेवन संजय कदम यांच्या टीमची धावसंख्या आहे 9. पहिलं षटक चालू असताना 9. एक चांगलं आयोजन आणि नियोजन आपण बघतोय. हरियन फ्रेंड फाउंडेशन ही एक मोठी संस्था उद्या भविष्यामध्ये उदयाला येणार. त्या संस्थेचं खऱ्या अर्थानं प्रशांत साळुंके अध्यक्ष, जगदीश बराजे सचिव, महेंद्र सावंत कार्याध्यक्ष, सुधीर मुसळे उपाध्यक्ष, प्रवीण सावंत उपाध्यक्ष, अनिल सावंत खजिनदार, प्रमोद सावंत सह कार्याध्यक्ष, मंगेश सावंत सहसचिव, सुनील चाळके सह खजिनदार आणि एम डी चाळके ज्येष्ठ मार्गदर्शन व सन्माननीय आमचे सर्व सभासद. मग यामध्ये केवळ क्रीडा क्षेत्र नाही तर विविध क्षेत्र म्हणजे धार्मिक क्षेत्र असो, या ठिकाणी सामाजिक क्षेत्र असो, कोणत्याही एक वैद्यकीय उपचार कोणाला पाहिजे असेल तर या संस्थेने नेहमीच मदतीचा हात दिलेला. नुकताच या ठिकाणी आमचे विभूती साहेब आले आणि त्यावेळेला सांगितलं एमपीसी यूपीसी परीक्षेसाठी सुद्धा आपण मार्गदर्शन शिबिर नक्कीच ठेवणार. खऱ्या अर्थानं आमचे विठ्ठलजी मोरे आणि आमच्या सर्व पाहुण्यांचं त्यांच्यावर एक वरद असत आहे. तर मैदानामधील केदारनाथ इलेवन आणि वरद विनायक यांच्यामधील लढतीमध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर शून्य गडीबात 9 धावसंख्या केदारनाथ इलेवन संजय कदम यांच्या टीमची. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू जोरदार अपील केले पंचांकडे आणि फलंदाजाला बाद ठरवण्यात आलेला आहे. डीजे मास्टर साठी मौका.
धन्यवाद डीजे मास्टर। पहिल्या षटकात 9 धावा झाल्या असताना दुसऱ्या चेंडूतील पहिल्याच चेंडूवर निवृत्ती मात्र आपली उत्कृष्ट गोलंदाजी करतोय आणि एक महत्त्वपूर्ण विकेट वरद विनायक बळीराम चव्हाण यांच्या संघ मालक यांच्या टीमसाठी मिळून दिलं की कठीण समय येता कोण कामासा येतो। अशा वेळेला निवृत्तीने आपल्या गोलंदाजीचा एक खात्मा दाखवला, एक पराक्रम दाखवला आणि पहिल्या चेंडूवर डावखुरा गोलंदाज निवृत्ती आपल्या गोलंदाजीवर उत्कृष्ट गोलंदाजी करत एक विकेट मिळवली। आजचा दुसरा दिवस हरियन फ्रेड फाउंडेशन आयोजित सर्व संघमालक सर्व क्रीडा रसिक क्रीडा खेळाडू आमचे मान्यवर यांचं पुन्हा एकदा आपण मनपूर्वक स्वागत करतोय। मैदानामधील अर्थातच पॉवर प्लेचा एक पॉवर प्लेचा षटक आपण बघितलात। कार्पेट मध्ये सुरेखरित्या बॉलर बॅट ड्राईव्ह फटका मारला, पालोत्री मध्ये तितकंच चांगलं निवृत्तीचं टाळ्या माजून कौतुक केलं कारण नक्कीच त्याने एकेरी दुहेरी धाव वाचवली। एक एक धावेला किती महत्व असतं आपण बघतो, पण केदारनाथ इलेव्हन आणि वरद विनायक यांच्या मधील ही लढत आपण बघतोय। केदारनाथ इलेव्हन दुसरं षटक चालू असताना एक गडी बाद 9 धावा, निवृत्ती मात्र टच टिचून अशी गोलंदाजी करते। यावेळेला थोडासा पॅडलचा एक चांगला वापर करत एक पददलित वापर करत नामदेव शेलार खरोखर कुणी षटकार मारा 100 रुपयाचं रोख कॅश आमच्याकडे आलेलं आहे। दरम्यान 2 अंकामध्ये पोहोचतं, ह्या दोघांनी कुणीही मारावं षटकारासाठी 100 रुपये। केदारनाथ इलेव्हन संजय कदम यांच्या टीमची धावसंख्या एक गडी बाद 10 निवृत्ती। याचा पुढचा चेंडू डावखुरा निवृत्ती आमचे पाहुणे, खरोखर पाहुणे म्हणण्यापेक्षा आपल्याच मॅच आहेत आणि आपल्या मॅचमध्ये आपण पूर्णपणे मैदानाची पाहणी करतायत। एक अवांतर धावेमध्ये भर पडतोय, 11 धावा पोहोचतायत। ते दुसरं षटक चालू असताना केदारनाथ इलेव्हन संजय कदम यांच्या टीमची पुढील चेंडू टाकण्यासाठी निवृत्ती तयार। निवृत्ती फुलटो हा चेंडू दिला, आमंत्रण केलं, आमंत्रणाचा स्वीकार केला आणि दे दणादण घे घणाघण षटकार डीजे मास्टर। धन्यवाद, एक चांगल्या फटक्यामुळे धावसंख्येला चांगला आकार येतोय। केदारनाथ इलेव्हन पोहोचतोय, तर म्हणजे दुसरं षटक चालू असताना एक गडी बाद 17। या 17 अजय भोसले मात्र 2 षटकारच्या सहाय्याने पुन्हा 100 रुपयाचं बक्षीस खास आमचे नामदेव शेलार यांनी एटीएम खोलून ठेवलेलं आहे। दोघांपैकी कुणीही षटकार मारा आणि 100 रुपयाचं बक्षीस मिळवा। म्हणजे आपण म्हणतो ना, कोणता एखादा रोग आला ते आपण पोलिसांना मदत करा आमच्याकडून बक्षीस मिळवा, तसं आमच्या नामदेव शेलारकडून। पण धावा धावपलकावर लागल्या तर दुसरं षटक चालू असताना केदारनाथ इलेव्हन 17 पण खतरा कुणाला बसणार आहे आपण बघत आहात। पण एक उत्कृष्टरित्या फटका खेळून होत्या, लेग साईडला असलेला चेंडूला चांगला सन्मान देतो वायडे शिवणांच्या दिशेने चेंडू अडवण्यात येतोय। पण दरम्यान फलंदाज एक धाव पूर्ण करतोय, एक धावेने केदारनाथ इलेव्हन संजय कदम यांच्या टीमची धावसंख्या दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 18। पहिल्या षटकामध्ये धावा झाल्या होत्या 9 आणि दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा 9। एका बाजूला अजय भोसले मात्र उत्कृष्ट असा खेळतोय, 2 षटकारच्या सहाय्याने अजय भातोसे 2 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय 12 धावांवर। अजय भातोसे एक चांगला ऑलराऊंडर असा हा खेळाडू आज संजय कदम केदारनाथ इलेव्हन या टीम मध्ये पोहोचतोय। आपण बघतोय भल्या मोठ्या ट्रॉफी आणि बक्षीस की सह्याद्रीच्या रंगा ज्यांच्या पराकृपाच्या गाथा गात आहेत, अशा हिंदवी स्वराज्याच्या संस्थापक रायगडाधीश्वर श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या खरोखर मुठभर मावळ्यांनी जे रायरेश्वरावर जी शपथ घेतली आणि तेच मुठभर मावळे म्हणजे आमच्या आर्यन फ्रेंड फाउंडेशनचे सर्व सहकारी आज समाजाच्या हितासाठी समाजाच्या भवितव्यासाठी आज जीवाचं रान करणारं म्हणजे आर्यन फ्रेंड फाउंडेशन। आज खऱ्या अर्थानं आपण धन्यवाद देतोय। केदारनाथ इलेव्हन आणि वरद विनायक यांच्यामधील ही लढत, केदारनाथ इलेव्हन संघाची धावसंख्या झाली ती एक गडी बाद 18। 9 धावांची सरासरी घडली आहे। तिसरा षटक घेऊन येतोय तो म्हणजे वरद विनायक संघाचा
प्रशांत प्रशांत याचा हा चेंडूला चांगला दंड दणादंड फटका देतोय, सरळ येतोय, मारतोय आणि जातोय षटकार. डीजे मास्टर चोवीस धावा धाव फलकावर लागल्यात त्या म्हणजे केदारनाथ इलेवन संजय कदम यांच्या टीमच्या. मग जोपर्यंत मैदानामध्ये अजय भातोसे आहे आणि खरोखर षटकारांचा बादशाह आपण त्याला म्हणू, आमच्या नामदेव शेलार यांनी एटीएम खोलून ठेवलंय, 200 रुपये तर जमा झाले, आणखी 100 रुपयाची नोट त्यांच्याकडून. हेलिकॉप्टर शॉट मारतोय आणि खऱ्या अर्थानं बंदुकीच्या गोळीतून एखादी गोळी सुटावी तसा हा फटका त्यांच्या बॅटीतून पाहायला मिळाला. पण डीजे मास्टर साठी सुद्धा मौका मिळतोय. पहा बघता बघता 30 धावसंख्येवर पोहोचतोय तो म्हणजे केदारनाथ इलेवन संघाचा आज अजय भातोसे. खरोखर तुमच्यासाठी नामदेव आमचे शेलार यांनी एटीएम खोलो ठेवलं, आम्हाला एटीएमचा पिनकोड मिळाला तर बरं होईल, कारण प्रत्येक षटकाराकडे आपल्यासाठी बक्षीस येतोय. खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये जी रंगत आहे, तुम्ही मैदानात धावांचा पाऊस पडा, आम्ही पैशांचा पाऊस पडण्यासाठी ते तयार आहोत, पण मैदानात धावसंख्या षटकार मारताना मात्र प्रशांतनं मात्र थोडंसं रोखून धरलं, ते म्हणजे अजय भातोसेला धाव आहेत धावफलकावर. तिसरं षटक चालू असताना केदारनाथ इलेवन एक गडी बाद 30 धावसंख्या असताना अतिशय चेंडू जवळजवळ फुटबॉल सारखा दिसतोय तो म्हणजे अजय भातोसेला, पण आमच्या डीजे मास्टर साठी एक संधी आहे. आमचे गुणलेखक गणेश सावंत आम्हाला कळवत की धावा धाव फलकावर लागल्यात, त्या म्हणजे 36 या 36 धावमध्ये 9 चेंडू म्हणजे अजय भातोसे आपल्या 5 षटकारांच्या सहाय्याने खेळतोय तो म्हणजे 31 धावसंख्येवर. आज एकाकी किल्ला, आज खऱ्या अर्थाने आपण बघतोय की चायनीजचा जमाना आहे, फास्ट फूडचा जमाना आहे, आपण क्रिकेटमध्ये नांगर टाकण्यापेक्षा आज असे काही खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात की विवियन रिचर्ड्स पासून आज आपण के श्रीकांत यांची फलंदाजी बघितली, त्यानंतर अशा अनेक फलंदाज आपल्याला पाहायला मिळताना आज अजय भातोसे मात्र या अरियन फ्रेंड फाउंडेशनमध्ये हिरो ठरतोय. पण एका बाजूला कशी गोलंदाजी करावी हा प्रश्न पडतोय तो म्हणजे प्रशांतला. प्रशांतचा पुढचा चेंडू चांगल्या रीतीने सन्मान देतोय खराब चेंडूला, खरपूस समाचार, चांगल्या चेंडूला चांगली दाद असा तंत्र अवलंबलाय तो म्हणजे अजय भातोसे आणि त्याचा साथीदार उज्ज्वल जाधव. सागर बाद झाला होता तेव्हा धावसंख्या होती 9 आणि त्यानंतर या विकेटनं दुसऱ्या विकेटसाठी ही महत्वपूर्ण भागीदारी आपण बघतोय. केदारनाथ इलेवन संजय कदम वरदविनायक बळीराम चव्हाण यांच्यामधील लढत तिसरं षटक चालू असताना धावा झाल्या त्या 1 गडी बाद 37 एक चांगली धावसंख्या, आणि 2 षटकामध्ये 18 धावा झाल्या होत्या आणि या षटकात आतापर्यंत 19 धावा गेलेल्या आहेत त्या म्हणजे प्रशांतच्या या गोलंदाजीवर. प्रशांतचा पुढचा चेंडू खराब चेंडू दिला होता, एक चांगला हुक मारण्याचा प्रयत्न, बॅट आणि चेंडू यांची मुलाखत नाही, पण धावसंख्या कोणती नाही. आमच्या समालोचन कक्षामध्ये 3 षटक संपले, 3 षटकाच्या समाप्तीनंतर 37 धावा झाल्या त्या म्हणजे केदारनाथ इलेवन संघाच्या. पहिल्या षटकात धावा झाल्या होत्या 9, दुसऱ्या षटकामध्ये 9 धावा गेल्या होत्या, पण प्रशांतचा हा षटक अतिशय महागड ठरलं, या षटकामध्ये 19 धावा केल्या. अजूनही 6 चेंडू बाकी आहेत, 6 चेंडूमध्ये यांना करावा सामना, आपल्याला जास्तीत जास्त धावांचा टार्गेट ठेवायचा असेल तर कमीत कमी 50 धावसंख्येच्या वरती ही धावसंख्या पोहोचायला पाहिजे. या स्पर्धेचे सर्वस्वी आमचे मार्गदर्शक आणि MD चाळके साहेब यांनी आज आमच्या समालोचन कक्षामधील अमित देशमुख एक उत्कृष्ट एक निवेदक आणि उत्कृष्ट समालोचक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिलेल्या आहेत, धन्यवाद. गोलंदाज चौथ्या षटकासाठी येतोय तो म्हणजे
वरद विनायक बळीराम चव्हाण यांच्या टीमला आता चौथ्या षटकावर विजय भोसले आपल्याला व्यवस्थित नियंत्रण ठेवायला पाहिजे. कमीत कमी धावात या षटकामागे आपण 50 धावांच्या आत रोखायचा प्रयत्न करायला पाहिजे. पण एका बाजूला आपला खऱ्या अर्थाने चेंडू ज्याला फुटबॉल सारखा दिसतो अजय भातोसे मात्र काय करामत करतोय या 6 चेंडूवर साऱ्या क्रीडा रसिकांचं लक्ष लागलं. उडलेन स्पॉट वरून झपकन चेंडू उडाला परंतु पंच अतिशय आमचे दक्ष दाखवतात इशारा करतात की हा चेंडू खराब आहे एक अवांतर धावे ना. धावसंख्या होते केदारनाथ 11 संघाची. चौथं षटक चालू असताना एक गडी बाद 38 संजय कदम खरोखर आमच्या पेंटचे रहिवासी आमच्या कदम महाराष्ट्र जे आमची खरोखर चौथं एक आमचं संमेलन कदम परिवाराचं होणार आहे त्यामध्ये आमच्या पेंटच्या या समन्वय आज त्यांच्यावर पूर्णपणे धुरा आहे. आज पेंटमध्ये टूर्नामेंट असल्या तरी आमच्या संजय पेंट मराठा समाज प्रीमियर लीग असलं तरी आमच्या संजय कदम यांचे संघ त्या ठिकाणी असतो आणि आज आपल्या समाजामध्ये सुद्धा त्यांनी आज इथे आपलं टीम दिलेले आहे खरोखर त्यांना. पण दरम्यान तू धाव की मी धाव हा नाना मैदानात आपण खो खो रिलेचा खेळ पाहिला पण या रिलेच्या खेळामध्ये दोन्ही फलंदाज आपल्या क्रीजमध्ये सुरक्षित. चौथं षटक चालू असताना केदारनाथ 11 संजय कदम यांच्या टीमची धावसंख्या एक गडी बाद 2 गडी बाद 39 धावबादच्या स्वरूपात मात्र विकेट गेले दुसरी. डीजे मास्टर ठीक आहे आमचं डीजे मास्टर चहा प्यायला गेलेत काही हरकत नाही पण मैदानामधील अतिशय रंगतदार लढत आपण बघतोय. एक मैत्रीपूर्ण लढत केदारनाथ 11 संजय कदम आणि वरद विनायक बळीराम चव्हाण यांच्यामधील. तमाम क्रीडा रसिक सामन्याचा आस्वाद घेत आहेत. या 38-39 धावामध्ये सिंहाचा वाटा आहे तो म्हणजे अजय भातोसे सलामीला येऊन खेळतोय तो म्हणजे 32 धावसंख्येवर. पुढचा चेंडू हेलिकॉप्टर पद्धतीने खेळून काढतोय सरळ दोन जातोय तो षटकार. केदारनाथ 11 संजय कदम यांच्या टीमची धावसंख्या चौथं षटक चालू असताना एक गडी बाद 45. पण विजय भोसलेला सुद्धा प्रश्न पडलाय की आज अजय भातोसेला आपण कसा चेंडू टाकावा. कसाही तुम्ही चेंडू टाका ऑफला टाकला तरी षटकार मारतायत लेगला टाकला तरी षटकार मारतायत आणि क्रीडा रसिकांची खरोखर अजय भातोसे आज हिरो ऑफ द हिरो ठरतोय तो म्हणजे आर्यन फ्रेंड फाउंडेशनच्या या दुसऱ्या दिवसाचा. खेळण्यासाठी तयार उंच फुरा अजय भातोसे पुरेपूर आपल्या उंचीचा फायदा घेते त्याच पद्धतीने ऍक्शन रुपले फटका आपल्याला पाहायला मिळाला. फुलटो आज चेंडू दिला पंच आमचे ऍक्शन रुपले करून दाखवत आहेत की हा षटकार. आपण टाळ्या वाजवायच्या तर 51 धावा झाल्यात केदारनाथ 11 संजय कदम यांच्या टीमच्या. 51 चौथं षटक चालू असताना 51 धावामध्ये अजय भातोसे खेळतोय तो म्हणजे 6 षटकाराच्या सहाय्यानं. किती 44 धावांवर अजय भातोसे तो सुद्धा 50 येणार कारण आपल्याला माहित आहे की सगळ्याला आपल्याला GST लागले पण टाळ्यांसाठी आपल्याला GST नाही. आपण एकदा आणखी टाळ्या वाजवायच्या आहेत परंतु झेल सुटतोय आणि दरम्यान अजय भातोसेला एक चांगला धावा वसूल करतायत. दरम्यान 2:53 धावा धावपलकावर लागल्या त्या म्हणजे केदारनाथ 11 संजय कदम यांच्या प्रथम फलंदाजी करताना. वरद विनायक संघाचा गोलंदाज विजय भोसले मात्र कशा पद्धतीने चेंडू टाकावा. धावा झाल्या त्या 53 आणि अजय भातोसेच्या धावा झालेल्या आहेत त्या 46. 4 धावा कमी आहेत. काल 4 धावाने अर्धशतक हुकलं होतं अजय भातोसेच तीच कामगिरी आज करतोय का पाहायचं आहे. पण चेंडूवर खऱ्या अर्थानं नामुश्किल झाली. चेंडू बॅट अगोदरच तलवारीसारखी हवेत फिरली पण चेंडू मात्र खाली आहे. शेवटचा चेंडू बाकी आहे. अजूनही संधी आहे. अजूनही हुकमत गाजवायचा आहे. आपण आम्ही आमच्या 50 धावाच्या प्रतीक्षेत आम्ही सर्वजण आहोत.
पण यासाठी विजय ने खरोखर भोसलेने या चेंडूवर मात्र करामत दाखवली। एवढा खेळणाऱ्या फलंदाजाला एक चेंडू डॉट टाकणं म्हणजे खरोखर गोलंदाजीची कसरत। गोलंदाजीची कसरत असताना चेंडू आहे, बराच वेळ हवेत आहे, तीन क्षेत्ररक्षक धावतायत, तू धाव की मी धाव, पण अशा पद्धतीने आपल्या मराठी मधली नक्कीच म्हण या ठिकाणी आपल्याला आठवेल की तेल गेलं तूप गेलं पण हाती धुपाट न आलं असंच म्हणावलं, कारण दोघे तिघे धावतायत, झेल तर झेल सुटला आणि दोन धावा सुद्धा मिळाल्या, पण काही हरकत नाही, तीन धावा मिळाल्या। एक धावेनं आमच्या अजय भातोसेचं अर्धशतक हुकतोय, काल चार धावेनं हुकलं, आज एक धावेने, पण नक्कीच पुढे उडेल, पुढे तो आपला अर्धशतक पूर्ण करणार। चार षटकं संपलीत, केदारनाथ इलेव्हन संजय कदम यांच्या टीमने आपल्या चार षटकाच्या खेळामध्ये धावा केल्यात, त्या एक गडी बाद 56 जिंकण्यासाठी, दोन गडी बाद 56 जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 57। यानंतर ओमसाई इलेव्हन सन्माननीय सुभाजी सावंत साहेब यांचा संघ आणि जय मल्हार सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेब यांची पुढील मॅच होईल। दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे, ओमसाई इलेव्हन संघाचा कर्णधार विशाल सकपाळ आणि जय मल्हार संघाचा कर्णधार विजय मुसळे, आपण दोघांनी नाणेफेक करण्यासाठी या क्रीडा व्यासपीठाच्या समोर यायचंय। ओमसाई इलेव्हन संघाचा कर्णधार आणि जय मल्हार संघाचा कर्णधार, कृपया आपण त्वरित नाणेफेक करण्यासाठी यायचे। आमच्या पंचांचा त्रिवेणी संगम आपण बघतोय तो म्हणजे फय्याज शेख आणि अजित शेख आणि अजीम शेख, खरोखर एमसीए, दोन्ही एमसीए आणि दुबई टेन पीएल, खरोखर असे हे तिन्ही आमचे पंच, खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं थोडंच, पण पुढील समालोचन सांगण्यासाठी वरद विनायकला मात्र आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून घ्यावं लागणार, कारण प्रत्येक षटकामागे त्यांना धावा करायच्या आहेत। त्या यानंतर नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी आमंत्रित करतो कोयना पुनरुसाद मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघरचे माजी उपाध्यक्ष तुळशीरामजी सावंत साहेब। मी चाळके साहेबांना विनंती करतो की आपण सन्माननीय तुळशीरामजी सावंत साहेब यांना टॉस स्टँडकडे घेऊन जायचे, 14.25 तुळशीरामजी सावंत साहेब हे नाणेफेकीचा कौल करतील। मी सन्माननीय एमडी चाळके साहेबांना विनंती करतो की आपण त्यांच्या समवेत नाणेफेक करण्यासाठी जायचे। वरदविनायक बळीरामजी चव्हाण यांच्या टीमला 14.25 धावसंख्येच्या सरासरीनं धावा करायला पाहिजेत, सुरुवातीपासून आक्रमक पवित्र त्यांनी घ्यायला पाहिजे, तो आक्रमक पवित्र घेण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये येते, पण पहिल्या दोन षटकावर केदारनाथ इलेव्हनचं भवितव्य ठरणार आहे, तर आपण व्यवस्थित अशी गोलंदाजीचा टप्पा लाईन आणि लेन ठेवली तर होऊ शकतो, पण काही घडू शकतो, काही बिघडणार, कुणाचं कोण जिंकणार येणारा क्षण आपल्याला सांगण्यासाठी मायक्रोफोनवर एक उत्कृष्ट या 36 मधील खलापूर तालुक्यातील अमित देशमुख। थँक्यू विजू काका, माझे गुरुवर्य विजय कदम काका यांनी निश्चितपणे ओमसाई इलेव्हन संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला, कौतुक केलं आणि असं म्हणतात की माझे आई वडील मला नेहमी सांगतात की संस्कार आणि संस्कृती ही जपली पाहिजे, आणि ते संस्कार आणि संस्कृतीचं जतन करत मी आज माझ्या गुरुवारांचं चरणस्पर्श केलं आणि माझ्या एमडी चाळके साहेबांचं सुद्धा मी चरणस्पर्श केलं आणि त्यांनी दोघांनी मला आशीर्वाद दिले की भावी आयुष्यासाठी शुभेच्छा, कारण आज माझा जन्मदिवस आहे, त्यांनी मला शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। वळूया सामन्याकडे, केदारनाथ इलेव्हन संघ विरुद्ध जे वरदविनायक संघ हा लढतोय, 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे श्री वरदविनायक संघ याला। ओमसाई इलेव्हन या संघाने टॉस जिंकलाय आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतलाय, हा सामना संपल्यानंतर आपण सज्ज क्षेत्ररक्षणाचा स्वीकार केलाय, हा सामना संपल्यानंतर आपण लगेच सज्ज राहायचंय। पहिला चेंडू खेळपट्टीवर आदळला अजय भातोसेचा, पहिल्या षटकातला पहिल्या चेंडू दरम्यान एकेरी धाव नाही आलेली आहे, डॉट चेंडूची समाप्ती झाली, निर्द्वा चेंडू आला। अजय भातोसे अतिशय जबरदस्त खेळाडू आहे, त्याचं मागच्या दिवसाचा कालच्या दिवसाचा विचार केला तर चार धावांनी त्याचं अर्धशतक हुकलं होतं आणि आजचा विचार केला तर अवघ्या एका धावेने त्याचं अर्धशतक हुकलं, पण गोलंदाजी मार्कवरती
तो मात्र चांगली कामगिरी करता है। हवेत लाफ झालेला चेंडू आकाशाला गवसणी घालता है। क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय, अजय बातोसे स्वतः तिथे येतोय, पण मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चूक न करता पहिला गडी बाद केलाय। फलंदाज बाद होतोय श्रीवर्धन विनायक संघाचा शैलेश। धन्यवाद डीजे। निश्चितपणे आमचे नामदेव साहेब शेलार यांच्याकडून बक्षिसांचे वारंवार खैरात होते। हे दोन्ही फलंदाज आपण पाहतोय, मला वाटतंय दोघेही भाऊ आहे, त्या दोघां भाऊपैकी कोणीही षटकार मारला तरी आमच्या नामदेव साहेब शेलार यांच्याकडून 100 रुपयांचं पारितोषिक येईल। आणि निश्चितपणे जर विचार केला अजय भातोसे हा गोलंदाजी करतोय आणि फलंदाजी मारकोडे आपण त्याचाच भाऊ आनंद भातोसे फलंदाजी करतोय। व्हाईटचा इशारा येतोय, इट इज अ कॉल फॉर अंपायर शुड बी व्हाईट। अवांतर धावस आहेत, एकनी भर पडेल, धावसंख्या मात्र पोहोचेल। आता मात्र अकाउंटला सुरुवात झाली, श्री गणेशा झालाय या सामन्याचा, या अकाउंटला सुरुवात झाली, अर्थात अवांतर धावकीच्या संख्येने एक धाव धाफलकावरती लागते। आनंद भातोसे फलंदाजी करतोय आणि त्याच्या विपक्ष जर गोलंदाजी करतोय, हे दोघं भाऊ आहेत अजय भातोसे आणि आनंद भातोसे, एक गोलंदाजी मार्गावर गोलंदाजी करतोय तर दुसऱ्या फलंदाजी मार्गावरती फलंदाजी करते। दोघंही अतिशय तुल्यबळ खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात। शॉर्ट पिच चेंडू आपल्या भावाच्या शॉर्ट पिच चेंडूवरती, आता मात्र सुरेख फटका लगावतोय, सीमारेषा बाहेर जात आहे, चेंडू स्क्वेअर लेगच्या डोक्यावर, 6 धावांसाठी आलाय षटकार। प्रशांत भातोसे, प्रशांत आपण पाहू शकाल फलंदाजी मार्क वरती आणि मला वाटतं खाली नॉन साईकला आनंद आहे, नॉन साईकला आपण आनंद भातोसेला पाहू शकाल आणि साईकला आपण प्रशांतला पाहू शकाल। यावेळी पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू, यावेळी माझा खरपूस समाचार घेतला अजय भातोसे, पुन्हा एकदा बॅक टू बॅक, यावेळी माझा डिफेक्स पॉइंटच्या डोक्यावर, 6 धावांसाठी षटकार। 13 धावा धापलकावरती लागतात, 2 षटकारांच्या मदतीने आणि 1 अवंत धावसंख्या या मात्र स्कोरबोर्ड मध्ये जोडली गेली, अर्थात 13 धावा धाफलकावरती लागतात। बिन आपल्याला पाहू शकाल, एक बाद शैलेश बाद झाल्यानंतर खऱ्या अर्थाने आनंद आणि प्रशांतनी जागा सांभाळली आहे। तिसरा षटकार जर मारला तर 100 रुपयांचं पारितोषिक येणार आहे, अर्थात नामदेव साहेब शेलारांचा पण मध्ये बक्षीस मात्र खिशातच राहील कारण षटकार मात्र मारलेला नाहीये, सिंगलला प्राधान्य दिलं, एक धाव पूर्ण होते। यावेळी या चेंडूवरती प्रशांतची धावसंख्येत फेरबदल होईल, धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावरती। आता मात्र तुम्हाला युद्ध पाहायला मिळेल 2 धावांच्या मधोमध, एका बाजूला गोलंदाजी मार्गवरती आहे अजय भातोसे तर दुसरीकडे फलंदाजी मार्गवरती आहे आनंद भातोसे, दोघी भाऊ आहेत आणि एकमेकांच्या विरुद्ध आपल्या संघाच्या संघासाठी किंवा संघ मालकासाठी आपल्या खेळाडूंसाठी झट्ट आहेत दोघंही एकत्र, मात्र आपण पिचवर पाहू शकाल। यावेळी लाफ करण्याचा प्रयत्न होता मात्र खाली राहिला चेंडू, सरळ पॉइंट क्षेत्राच्या हातामध्ये जातो, क्षेत्राच्या हातात मध्ये जातोय चेंडू, तद्वर मात्र सिंगल यावेळी पूर्ण होते, अजय भातोसेचं मात्र षटक यावेळी समाप्त होते। 6 चेंडू समाप्त झालेले पाहायला मिळतात एका षटकाच्या समाप्तीनंतर। 10 फलकावरती धावा आहेत, 15 धावा, जिथे 14 पॉईंट आमच्या गुरुवर्य कदम सरांनी सांगितलं की 14.25 ची सरासरी आवश्यक आहे। जर 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे त्यामध्ये जर विचार केला तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 15 धावा 10 फलकावरती पाहायला मिळतात, त्या म्हणजे श्रीवर्धन विनायक संघ यांच्या। हॅलो, चला टीम मीटिंग करू नका, लगेच फिल्डिंग पंच प्लीज, आम्ही ते खूप चांगली रंगत निर्माण होते। जर केदारनाथ 11 संघ ही सामना जिंकतोय तर त्याची गुण तालिकेवरती गुण होतील 6 आणि ऑलरेडी वर्धन विनायक या संघाचे 6 गुण आहेत, मग या दोन संघांमध्ये प्रथम क्रमांकासाठी राहण्यासाठी टाय होईल। आणि जर का वर्धन विनायक हा संघ जिंकला तर गुणसंख्या होईल त्यांची 8 आणि अल्टिमेटली ते 1 नंबर वरती जातील। निश्चित सरांनी दोन्ही कर्णधारांनी या गोष्टीची नक्कीच खबरदारी घ्यायची, या गोष्टीची आपण नोंद घ्यायची आहे, खूप मोठी रंगत निर्माण होते। यानंतर कृषी इलेव्हन हा संघ 4 सामने जिंकून 4 गुणांनी 6 गुणांनी गुणतालिकेवरती आहे, जय भवानी संघ 3 सामने खेळलाय आणि 6 गुण आहेत आणि मराठा वॉरियर्स या संघामध्ये त्यांची शेवटची सामना होणार आहे। जर मराठा वॉरियर्स संघ जिंकला तर 3 संघामध्ये 6
पॉइंट्स होतील आणि खूप परत मोठे एक रंगत निर्माण होईल. या सर्व कर्णधारांनी या गोष्टीची नोंद घ्यायची. ते सांगितलं आता जिथे सामने पाहण्यासाठी कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघरचे सन्माननीय सरचिटणीस अशोकजी महाराजे साहेब यांचं इथे आगमन होत आहे. सन्माननीय अशोकजी महाराजे साहेब सरचिटणीस कोयना पुनर्वसन मराठा समाज सेवा संघ रायगड ठाणे पालघर तथा अध्यक्ष राज्य प्रतिष्ठान त्याचबरोबर कुंभिवली पंचायत समिती विभागाचे ते विभाग प्रमुख आहेत. सन्माननीय अशोकजी महाराजे आपलं तांबाटी पंचायत समितीचे सन्माननीय विभागाध्यक्ष आपलं या कार्यक्रमाच्या निमित्तानं स्वागत. अमित निश्चित यावेळीस मात्र सर आनंद भातोसे हा बाद होतोय तंबूचा असा धरतोय प्रतापने झेल टिपला पण जगदीश सरांनी अतिशय उपयुक्त आणि माहिती आपल्याला उपयुक्त माहिती दिली की श्री वर्धविनायक संघ ऑलरेडी 6 गुणांवरती आहे आणि केदारनाथ 11 संघाचा विचार केला तर 4 गुणांवरती आहे. म्हणजे केदारनाथ संघ जर या ठिकाणी जिंकला तर 6 गुणांवर जाईल पण त्यांच्यात पुढे कोण जाणार याच्यासाठी लढत आहे मला वाटतं ही. आणि त्याच्यामध्ये जर आपण जर विचार केला तर ॲव्हरेजवरती मला वाटतं नाही पण एक ओव्हरची सुपर ओव्हरची मॅच आपल्या सर्व प्रेक्षकांना भेटीस येईल अशी सरांची आमच्यापर्यंत माहिती पोहोचते. पण याच्यासाठी ही लढत आहे. कोण जिंकणार कोण हरणार याच्याकडे मात्र जास्त लक्ष असेल केदारनाथ 11 संघाकडे. अजय भातोसेचा संघ या ठिकाणी 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग मात्र 56 धावा पटकावल्या आणि 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे श्री वर्धविनायक संघ याला. ऑलरेडी वर्धविनायक संघ 6 पॉईंटवरती आहे आणि गुणतालिकेत विचार केला तर केदारनाथ संघ 4 पॉईंटवरती आहे. जर त्यांना बरोबर जायचं असेल तर मात्र केदारनाथ 11 संघाला ही मॅच कुठल्याही परिस्थितीमध्ये जिंकावी लागेल. यावेळेस मात्र सरळ चेंडू वाईड श्लॉगॉनच्या दिशेने जातोय 4 धावांसाठी येईल चौकार. थँक्यू डीजे सर. निश्चितपणे यावेळी जर वर्धविनायक संघ हारला किंवा केदारनाथ संघ जिंकला अर्थात क्रिकेटमध्ये कोणीही हारो किंवा जिंको ते महत्व फक्त क्रिकेट जिंकलं पाहिजे हे महत्वाचं आहे पण केदारनाथ संघ जर जिंकला तर प्रेक्षकांच्या भेटीला सुपर ओव्हर होईल काय म्हणाल तुम्ही? नक्कीच अमित सुपर ओव्हर येईल परंतु त्याबरोबर 3 संघ हे 6 पॉईंटवरती जाण्याच्या दिशेमध्ये आहेत किंवा तशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. आणि जर असं झालं तर नक्कीच 3 संघामध्ये आपल्याला एक अव्वल संघ काढायचा आहे तर त्याची स्ट्रॅटेजी पण ठरलेली आहे. नक्कीच तसं काय घडलं तर आपण तीही क्लिअर करू. निश्चितपणे यावेळीस मात्र असं वाटत नाही केदारनाथ संघ यावेळी जिंकण्याच्या मनसुबेने उतरलाय कारण श्री वर्धविनायक संघाची फलंदाजी जर प्रशांतकडून जर पाहिली तर वारंवार तो बॅकफुटवर फ्रंटफुटवर येऊन मात्र फटकेबाजी करतोय. यावेळी षटकाराला मागच्या चेंडूचा विचार केला चौकाराला प्रशांत मात्र अतिशय सुरेख फलंदाजी करतोय कारण त्याला माहिती आहे की आपल्याला गुणतालिकेत सर्वात आधी लवकर वरती पोहोचायचं आहे. त्यामुळे प्रशांतने मात्र इरादे स्पष्ट केलेत. 10 फलकावरती 6 धावांच्या मदतीने 10 धावा आहेत 25 धावा 25 लॉस ऑफ 2 विकेट्स 2 विकेटच्या मोबदल्यात मात्र 25 धावा 10 फलकावरती आहेत जिथे 14.25 सरासरी अत्यावश्यक होती जिंकण्यासाठी तिथे मात्र 25 धावा या मात्र येत आहेत आपल्याला पाहायला मिळतात 10 फलकावरती 57 धावांचा लक्ष्याचा पाठलाग करायचा जिंकण्यासाठी श्री वर्धविनायक संघाला. दुसरं षटक प्रगती पथावर आहे पण प्रशांत मात्र आक्रमक झालेला पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा लॉफ केलेला चेंडू हवेत जातोय क्षेत्रक्षक येतोय तिथे 1 बाउन्सरित्या चेंडू हातात जातोय क्षेत्रक्षक तद्वर मात्र प्रशांतला मिळते सिंगल धाव. एक एक सिंगल डबलच्या रणनीतीने मात्र आपलं कॅल्क्युलेशन ठरवतोय प्रशांत कारण त्याला माहिती आहे खराब चेंडू एखादा ओव्हरमध्ये भेटला की त्याला लॉफ पद्धतीने त्याला सीमारेषे बाहेर पोचवायचं आणि चांगला भेटला तर मात्र सिंगल डबलला कन्वर्ट करायचं म्हणजे इकॉनॉमिक रेट तो सांभाळून खेळतोय याचं कॅल्क्युलेशन त्याच्या डोक्यामध्ये ऑलरेडी फिट आहे आणि ते महत्वाचं आहे. यावेळीस मात्र स्ट्राईकला अजय मराजगे हो वाईट यार कर आपल्याला पाहायला मिळतंय. अतिशय जबरदस्त चेंडू या ठिकाणी हाताळला गेला गोलंदाज किरण या गोलंदाजांनी पूर्णपणे या ठिकाणी मात्र नेस्तनाभूत होतोय. अजय मराजगे पूर्णपणे फसला या चेंडूवरती कोणतीही चूक मात्र घडली नाही या चेंडूवरती पण मात्र चेंडू निर्धाव स्वरूपात सांगता झाली डॉट चेंडूची समाप्ती होते किरण याची. फुलटॉस पद्धतीचा चेंडू हवेत खेळलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय तद्वर मात्र अजय मराजगेला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर तंबूच्या आसऱ्यासाठी डीचे. च
चला फलंदाज पाठवायचे लगेच, जास्त वेळ घेऊ नका, फलंदाज पाठवायचे आणि फिल्डिंग सुद्धा लगेच सजवायचे, जास्त वेळ घेऊ नका, आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आणि ऑलरेडी अंधार होत चाललाय, त्याच्यामुळं लवकरात लवकर स्पीडअप करा. पंच तुम्हाला वारंवार सूचना करतायत, विनंती करतायत, त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे, नियमांचं उल्लंघन कोणी करू नये कारण वेळ होत चाललाय. दोन षटक समाप्त होत आहेत, दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलकावरती धावा 26 लॉस ऑफ 2 विकेट, आता 26 धावा आहेत आणि दोन गडी बाद झालेले पाहायला मिळतात. निश्चितपणे 31 धावांची अजूनही गरज आहे. जगदीश सर आता मात्र 12 चेंडू शिल्लक आहेत, दोन षटक बाकी आहेत आणि 31 धावांची गरज आहे या ठिकाणी श्री वर्धविनायक संघाला, काय सांगाल याच्याबद्दल आता जो क्षण आलाय समोर? नक्कीच अभित, दोन्ही संघ तुल्यबळ आहेत आणि जर आपण समोरच्या टीम मध्ये पाहिलं तर अजय भातोसे हा फक्त कोयना क्रिकेट मध्येच नव्हे तर रायगडच्या जे आपण बाहेरचा क्रिकेट बोलतो स्थानिक क्रिकेट त्याच्यामध्ये ओपन क्रिकेट मध्ये ही त्याचा बोलबाला आहे, त्याच्यामुळे क्रिकेट मध्ये काही सांगू शकत नाही. परंतु जर का वर्धविनायक संघाची आपण वाटचाल पाहिली पहिल्या मॅच पासून तर नक्कीच ह्याच्या तुलनेमध्ये कुठेतरी ते सरस आहेत आणि जर का त्यांना या ग्रुपमध्ये पहिलं राहिलं तर त्याचा फायदा जो काय आहे तो त्या संघ मालकांना किंवा यांना माहिती आहे, त्यामुळं मला वाटतं की नक्कीच रंगतदार होईल आणि नक्कीच आता थोडीशी दोलायमान परिस्थितीमध्ये संघ जातोय तो वर्धविनायक. दुलायमन परिस्थिती निश्चित झालेली आहे, समांतर पारडं असं वाटलं की श्री वर्धविनायक संघ एका बाजूने मॅच खेचून आणताय, त्यांचं पारडं जड होतंय की काय, पण यावेळेस मात्र फलंदाज बाद होतोय अजय मरासगे, त्याच्यामुळं निश्चित फिल्डिंग लगेच सजवायचे, फलंदाज येतात त्यामुळं मीटिंग करू नका. वैभव साळके मला वाटतं गोलंदाजी मार्गवरती या, जास्त टीम मीटिंग करू नका. आता मात्र पारडं समांतर झालंय, आता कोण जिंकेल कोण हारेल या सर्व प्रेक्षकांच्या नजरा किंबहुना संघ मालकांच्या नजरा मात्र या मैदानाकडे सामन्याकडे लागल्यात, कारण आता दोलाईमान अवस्था आहे आणि त्याच्यामुळं पारडं दोन्हीकडे समांतर आहे. केदारनाथ इलेव्हन का श्रीवर्धन संघ या ठिकाणी जिंकेल याच्याकडे. वैभव साळके गोलंदाजी मार्गवरती सूर्य गोलंदाजी करतोय, गडी बाद केला त्यांनी अजय मरासगे या खेळाडूला, समोर उभा आहे प्रशांत. हो प्रशांतचा आहे या ठिकाणी अडथळा दूर होईल का, उंच गेलाय चेंडू, यावेळी मात्र कोणती चूक घडणार नाही केदारनाथ इलेव्हन संघाकडून, यावेळी मात्र प्रशांत मात्र माघारी परततोय, गो टू पवेलियन. चला फिल्डिंग सजवायचे, जास्त वेळ घेऊ नका, वारंवार पंच आपल्याला ऑफिशियल सज्ज आहेत, सूचना करतात. खरंच पंचांचं मी कौतुक करेल, गेली दोन दिवस या क्रिकेट स्पर्धेला यशस्वी करण्यासाठी झटतायत. एकांचा विचार केला तर फयाद शेख आहेत, ज्या दुबई 10 PL सारखी स्पर्धा मात्र करून आलेत ऑफिशियल म्हणून, त्यानंतर अजिम शेख आहेत, त्यानंतर अजित शेख, हे तिन्ही ऑफिशियल पंच आमचे अतिशय प्रामाणिकपणे आणि कटाक्ष या ठिकाणी लक्ष ठेवून आहेत, या स्पर्धेला कसं यशस्वी करता येईल याच्याकडे त्यांचं लक्ष आहे. पण मात्र धावसंख्येत बदल झालेला नाहीये, 26 धावसंख्या धावफलकावरती आहे. ओहो व्हेरी गुड बॉलिंग, निश्चित टाळ्यांचं कौतुक होतंय, टाळ्यांनी कडकडाट होतंय वैभवसाठी, कारण यावेळीच झटके देणं खूप गरजेचं आहे आणि तशा पद्धतीची गोलंदाजी करतोय वैभव. आता यावेळी डॉट चेंडू समाप्त झाला, निश्चितपणे निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळाली. निश्चितपणे जो आपण पाहू शकाल चॅम्पियन लीग जी झाली काल खालापूर सुधागड कर्जत, या स्पर्धेमध्ये जर विचार केला गेम चेंजर या सामन्यामध्ये प्रथम क्रमांकाचा गोलंदाज होता सर वैभव चाळके आणि तोच गोलंदाज यावेळी या केदारनाथ इलेव्हन संघाकडून खेळतोय, पण यावेळेस मात्र त्याला मोठा दणका भेटलाय, या चेंडूवर आलाय षटकार, 6 धावांनी पुन्हा एकदा धावसंख्या वेगाने वाढेल 32 या अंकावरती. थँक्यू थँक्यू डीजे थँक्यू. आणि निश्चितपणे जो त्या सामन्यामध्ये जर विचार केला टर्निंग पॉईंट ठरला होता, ज्यावेळेस वैभव साळकेने हिट विकेट घेतला त्यावेळेस मात्र ती स्पर्धा खऱ्या अर्थाने रंगली गेली आणि किंबहुना तो सामना जिंकण्यात आला. पंचांकडे अपील मागितली जाते, यावेळी फलंदाज होतोय बाद, वैभव साळकेचं कौतुक काल सुद्धा झालं,
चैम्पियन लीग मध्ये चैम्पियन ऑफ द चैम्पियन त्या स्पर्धेमध्ये आज सुद्धा या आर्यन फ्रेंड फाउंडेशन निमित्त आयोजित आर्यन प्रीमियर लीग मध्ये या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये वैभव चाळकेचं कौतुक होत आहे, कारण तो अतिशय चांगली गोलंदाजी करतोय। ओवर हॅट्रिक मला वाटतं निश्चितपणे भेटलेली आहे आपल्याला। या ओवर मध्ये 3 विकेट त्यांनी बाद करण्याचा विक्रम केला आहे वैभव चाळकेने, आणि म्हणूनच त्याचं वारंवार कौतुक का होत आहे। चॅम्पियन लीग मध्ये गेम चेंजर या सामन्यामध्ये अतिशय उत्कृष्ट दर्जाची कामगिरी केली। वडवळकरनं हा बिलॉंग करणारा खेळाडू आहे, आज मात्र केदारनाथ 11 संघाकडून खेळतोय आणि त्यांच्याकडून सुद्धा त्यांच्या संघ मालकांना अपेक्षित असणारी गोलंदाजी तो करतोय या सामन्यामध्ये। ही सर्वात महत्वाची जमेची बाजू आहे सर। छत्तीस धाव आहेत 10 फलकावरती। यावेळी उचलून खेळण्याचा प्रयत्न, यावेळी को कॉर्नर आणि डिफेन्सर मिडविकेटच्या मधोमध चेंडू गोळीच्या वेगाने जातोय, जसा सुई मध्ये धागा ओवावा तसा मात्र चेंडू सीमारेषा पलीकडे जाऊन थांबतोय। 4 धावांसाठी येतोय हा हा म्हणता चौकार। एकवीस धावांची अजूनही गरज आहे, एक षटक सर बाकी आहे, 21 धावांची गरज आहे। कालचे सामने जर आपण सर पाहिले ना तर 27-26 धावा चेस झाल्या होत्या एका षटकामध्ये, पण आता दिवस वेगळा आहे आणि आता खेळपट्टी तापलेली आहे, त्याच्यामुळे 21 धावा होतील का हा प्रश्नचिन्ह समोर आहे। आम्ही ते गोष्ट नक्की आपण लक्षात घेतली पाहिजे की काल सन्माने लक्ष्मणजी महाराजजी साहेब यांच्या संघात जेव्हा खेळत होता तेव्हा एक चेंडू मध्ये मला वाटतं 19 धावा मिळाल्या होत्या आणि हा एक खूप मोठा इथे विक्रम झाला होता। सन्मान्य लक्ष्मणजी महाराज साहेबांनी सांगितलं होतं की माझा संघ 36 धावा 36 दोन चेंडू राखून जिंकेल आणि तो हा पराक्रम झाल्यानंतर त्यांचे शब्द खरे ठरले होते। निश्चित, कारण LM साहेबांनी त्यांचा संघ दोन चेंडू राखून जिंकेल आणि ती कमिटमेंट खऱ्या अर्थाने खरी ठरली। म्हणजे क्रिकेटमध्ये किती टायमिंग महत्वाचं आहे ते काल सिद्ध झाले, पण आज परिस्थिती पूर्णपणे वेगळी आहे। सूर्य डोंगराच्या आड जायला तयार आहे, सावली पडत चाललेली, आभाळाचं वातावरण आहे आणि आता मात्र 6 चेंडू आणि 21 धावांची गरज आहे। उलटा सर्वाचा चेंडू, चेंडू हव्यात आकाशाला गवसणी घालतोय, नो मॅन्स लँड मध्ये जाईल का तर नाही, वैभव सारखे चेंडूवर येतोय आणि ना भूतवणारा भविष्य असं वाटलंच नव्हतं की ही जेल होईल, पण वैभव सारखे जोराने वेगाने आला चेंडूवरती आणि जेल टिपला, बाद होतोय फलंदाज अर्थात श्रीवर्धन विराट संघाचा। धन्यवाद डीजे, धन्यवाद डीजे। अमित, एक गोष्ट आता लक्षात आली म्हणजे स्टीव्ह आणि मार्को जसे दोन बंधू क्रिकेटमध्ये खेळत होते तसेच आता दोन बंधू समोर रोहन आणि राहुल दोघे खेळतात आणि मला एक गोष्ट आठवते, श्री कुलस्वामीनी स्पोर्ट्स हा संघ सन्माननीय प्रशांतजी साळुंके साहेबांचा होता आणि गरजेच्या वेळेला मला आजही आठवते राहुलनी लगातार 4 सिक्सर मारले होते ह्याच मैदानावरती, जर का ती पुनरावृत्ती परत झाली तर नक्कीच हा संघ विजयाच्या दिशेने जाईल। निश्चित सर, पुनरावृत्ती झाली तर इतिहास पुन्हा एकदा घडेल, इतिहासाला साक्षी होईल, पण असं काही होत नाहीये कारण बॅक टू बॅक दुसरा गडी बाद होत आहे, इथे मात्र टाळ्यांचा कडकडाट होतोय। ज्या पद्धतीने केदारनाथ 11 संघाने आपली कामगिरी केली निश्चितपणे श्री संजय साहेब कदम खुश असतील आपल्या संघांवरती, ज्या पद्धतीने खेळ चालू आहे बॅक टू बॅक 2 विकेट गेलेत आणि आता मात्र पूर्णपणे या संघाचं या किंबहुना या सामन्याचं समीकरण पलटलं गेलंय। अमित, नक्कीच सामाजिक स्तरावर काम करणारे सर्व आजीमाजी पदाधिकारी इथे उपस्थित आहेत, मी आपल्याला सांगू इच्छितो समाजाचे सन्माननीय माजी उपाध्यक्ष बाबू मोरे साहेब यांचे दोन्ही सुपुत्र मैदानावरती आता खेळत होते रोहन आणि राहुल। अजूनही सर चिंता आणि अपेक्षा विश्वास आहे, 4 चेंडू 21 धावांची गरज आहे, आता 4 षटकार लागले सर अशोक साहेब महाराजगे तर मात्र पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती होईल आणि आम्ही सगळे इतिहास लिहिण्यासाठी तयार आहोत, होईल का इतिहास बघूया 4 चेंडूंमध्ये। अमित, अजून एक आठवण सांगतो, 2 वर्षापूर्वी इथेच द ग्रेट मराठा संघ खेळत असताना सुशांत सकपाळ, पाहूया काय होतं, जेलसाठी जातोय वैभव सारखे तिथे येतो, यावेळी मात्र चांगला एफर्ट, चांगला अतिशय जबरदस्त ताकदीचं फिल्डिंग, यावेळी मात्र वैभव सारखेला टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे, अतिशय जबरदस्त मला वाटतं 4 धावा त्यांनी रोखल्या त्या ठिकाणी, क्या बात आहे, सायलेंट ऑफ द मॅच वैभव सारखे। एक आठवण सांगत होतो की द ग्रेट मराठा संघाला शेवटच्या क्षणाला 6 चेंडू आणि 37 धावांची गरज होती आणि सुशांत सकपाळ यांनी लागोपाठ 5 सिक्सर या ग्राउंडला मारले होते आणि शेवटचा जर त्यांनी स्टेप आउट केलं नसतं तर नक्की तोही षटकार बसला असता, तर हे इतिहास इथं अगोदर घडलेले आहेत,
त्याच्यामुळे शक्यता नाकारता येत नाही. खर तर सर हे मैदानाचं इतिहासाची साक्ष देणारं मैदान आहे आणि त्याच्यामुळे अनेक क्रिकेटपटू खेळाडू याच मैदानावर घडतात घडलेत आणि याच्याही पुढे घडतील. यावेळी मात्र हा चेंडू पॉइंट डीप पॉइंट क्षेत्राच्या कडे कूच करतोय. सिंगलला प्राधान्य दिलं पण सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यात यश झालं दोन्ही फलंदाजांना. धावसंख्येत भर पडेल, धावसंख्या पोहोचेल 40 या अंकावरती. आता मात्र थोडी परिस्थिती कठीण होऊन बसली आहे या संघाला. दोन चेंडू शिल्लक आहेत आणि गरज आहे 17 धावांची. दोन चेंडू 17 धावांची गरज आहे. काल आम्ही पाहिलं होतं एका चेंडूवरती 19 धावा मिळाल्या होत्या पण या वेळी काय होणार. दोन चेंडू बाकी असताना 17 धावांची गरज आहे. मात्र गडी बाद होतो ना होण्याचा क्रम मात्र वाढत चाललाय. अमित अजून एक आठवण नक्कीच सांगावीशी वाटते की मला वाटतं प्रशांतजी आर्यन प्रीमियर लीग सुरू झाली आणि पहिलं वर्ष 2011 होतं. या ग्राउंडवरती एका ओव्हरला 32 रन झाल्याचाही रेकॉर्ड आहे. द ग्रेट मराठा संघ खेळत असताना अवधेश देशमुख मला वाटतं आराव संघाकडून घेत होतो. त्याच्या एका ओव्हरमध्ये मला वाटतं दिनेश मराठे यांनी 32 रन घेतले होते. तर हाही इतिहास या मैदानावरती आहे. निश्चित सर, मी मगाशीच म्हटलं की हा मैदानच मुद्दा खऱ्या अर्थाने इतिहासाची साक्ष देणार आहे आणि काल सुद्धा हे उल्लेख झाला या मैदानाचा. सर सन्माननीय रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी नाईक साहेब आले होते, त्यांनी सुद्धा या मैदानाचा उल्लेख केला की जर या मैदानावर क्रिकेट जर जास्तीत जास्त किंवा क्रीडा खेळल्या गेल्या तर हे मैदान इतिहासाची साक्ष देणार मैदान रायगड जिल्हा.